नमस्कार, हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत। आजचा आपला विषय दयानंद कॉलेज आणि रोजगार अभिमुख कोर्सेस आणि या विषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड, प्राध्यापिका सुवर्णा लवंद, प्राध्यापक डॉक्टर सुभाष कदम आणि प्राचार्या दुर्गा शर्मा। आणि ह्या विषयाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। ह्या सगळ्यांशी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व प्राध्यापकांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार। प्राध्यापक डॉक्टर शिवाजी गायकवाड हे दयानंद कला महाविद्यालय लातूरचे प्राचार्य आहेत आणि गेल्या 28 वर्षांचा त्यांना या क्षेत्राचा अनुभव आहे। त्यांनी विविध पुस्तकांचं लेखन देखील केलं आहे। तर प्राध्यापक डॉक्टर सुभाष कदम हे मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। गेल्या 16 वर्षांचा त्यांना या क्षेत्राचा अनुभव आहे। तर प्राध्यापिका सुवर्णा लवंद ह्या फॅशन डिझाईनच्या विभागप्रमुख कार्यरत आहेत। गेल्या 15 वर्षांचा त्यांना या क्षेत्राचा अनुभव आहे। तर प्राध्यापिका दुर्गा शर्मा ह्या ॲनिमेशन विभागामध्ये प्रमुख पदावरती कार्यरत आहेत आणि त्यांना अनेक वर्षांचा अनुभव आहे। चला तर आज आपण दयानंद कॉलेजमधील विविध कोर्सेसची माहिती जाणून घेऊयात ह्या ज्येष्ठ प्राध्यापकांकडून लगेचच। गायकवाड सर, सगळ्यात पहिला प्रश्न मला तुमच्याकडे तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे तुमच्या एकूणच दयानंद कॉलेजविषयी काय सांगाल? संस्था लातूर अंतर्गत दयानंद कला महाविद्यालय हे कार्यरत आहे। हे दयानंद कला महाविद्यालय हे एक शाखीय महाविद्यालय आहे, सिंगल फॅकल्टी कॉलेज। या महाविद्यालयामध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रम चालवणारं कला शाखेमधलं कदाचित आमचं हे पहिलं महाविद्यालय आहे। या महाविद्यालयामध्ये कार्यरत असणारे 18 प्राध्यापक, त्यापैकी 17 प्राध्यापक हे उच्च विद्या विभूषित म्हणजे PhD पदवीधारक आहेत। यामध्ये जवळपास 7 प्राध्यापक हे प्रोफेसर आहेत। महाविद्यालयाला न्याक मूल्यांकन कमिटीचा अ दर्जा प्राप्त आहे। महाविद्यालयामध्ये जे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात त्यामध्ये 3 पदव्युत्तर अभ्यासक्रम, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी, हे 3 पदव्युत्तर अभ्यासक्रम हे अनुदानित तत्वावर शिकवले जातात आणि 4 पदव्युत्तर अभ्यासक्रम, ज्यामध्ये फॅशन, ॲनिमेशन, संगीत आणि लोकप्रशासन, हे विनाअनुदान तत्वावर चालवले जातात। मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या महाविद्यालयामध्ये केवळ पारंपरिक अभ्यासक्रमाचं शिक्षण न देता त्याला व्यावसायिक जोड देण्याचा प्रयत्न दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लाहुटी साहेब आणि दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय रमेशजी बियाणी साहेब यांनी केलेला आहे। साधारणतः 10 वर्षापूर्वी कला महाविद्यालयामध्ये 2 कोर्सेस नव्याने सुरू करण्यात आले, ज्यामध्ये एक ॲनिमेशन पदवी अभ्यासक्रम आणि दुसरा फॅशन पदवी अभ्यासक्रम। या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक व्यावसायिक ओळख करून देण्याचा प्रयत्न, एक व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न दयानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दयानंद कला महाविद्यालयाने केलेला आहे। याचबरोबर महाराष्ट्र शासनाने जेव्हा पदवी स्तरावर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस म्हणजे प्रशासकीय सेवा, की ज्यामध्ये वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात शासकीय निमशासकीय नोकऱ्यांमध्ये येण्यासाठी, वर्ग 4 पासून ते वर्ग 1 पर्यंत ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात त्या स्पर्धा परीक्षेवर आधारित एक 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा मनोदय महाराष्ट्र शासनाने परिपत्रकाद्वारे व्यक्त केला आणि हे पदवी अभ्यासक्रम अनुदानित महाविद्यालयामध्ये जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सुरू करण्यासाठी शासनानं परवानगी दिली। दयानंद शिक्षण संस्थेनं रितसर प्रस्ताव शासनाकडे पाठवला आणि आमच्या महाविद्यालयाला लातूर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम BA ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय सेवा हे हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची संधी आम्हाला मिळाली। त्याचबरोबर मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्याकडे जे BA फॅशन आणि ॲनिमेशन हे 2 विभाग चालतात,
या दोन्ही विभागामध्ये पदव्युत्तर शिक्षण देखील दयानंद शिक्षण संस्थेने या ठिकाणी सुरू केलेलं आहे. एकंदरीत हे महाविद्यालय अन्य कला महाविद्यालयापेक्षा आगळंवेगळं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर शिवराज नाकाडे सरांच्या रूपानं एक कुलगुरू दिलेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर जोगेंद्रसिंह देशें सरांच्या माध्यमातून एक प्रकुलगुरू दिलेला आहे. या महाविद्यालयाची जी ख्याती आहे की महाराष्ट्रामधल्या कुठल्याही कॉलेजमध्ये आपण गेलात तर तुम्हाला आमच्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेला प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी नोकरी करत असलेला व्यक्ती तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही महाविद्यालयामध्ये सहजपणे सापडेल. राजकीय क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पातळीवर कार्यरत असलेले आपल्याला प्रामुख्याने दिसतात. हे दयानंद कला महाविद्यालयाचं एक आगळं आणि वेगळं वैशिष्ट्य आहे. आता सर तुम्ही सांगितलं तसं की दयानंद कला कॉलेजचं काय वैशिष्ट्य आहे आणि तसंच तुम्ही आत्ता म्हणालात तसं की ॲनिमेशन असेल, फॅशन डिझायनिंग असेल, ह्यावरती ह्याचे कोर्सेस तर दिले जातातच, मात्र बी ए इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ही पदवी देखील आता ह्या कॉलेजमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आणि ह्या पदवीसाठी खरं तर कदम सर कार्यरत असतात. कदम सरांकडनं मला जाणून घ्यायचं आहे, कदम सर, दयानंद कॉलेजमध्ये बी ए इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ही पदवी आता सुरू करण्यात आलेली आहे, काय वैशिष्ट्य आहे ह्याचं आणि त्याबद्दल काय सांगाल? हा मॅडम नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुभाष कदम. आता गॅटवर सरनी सांगितलं की आमच्याकडे हा कोर्स इसवी सन 2016 सुरू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आलेलं होतं की प्रशासकीय सेवेच्या संदर्भात पदवी सुरू करण्यात यावी, त्यामुळे आमच्या संस्थेनं हे पदवी म्हणजे एक असा कोर्स निर्माण केलेला आहे. त्याची संकल्पना अशी आहे की आपल्याकडं क्लास 1 पासून म्हणजे एमपीएससी, यूपीएससी, सरळ सेवा आणि बँकिंग आणि याशिवाय इतर जी काही परीक्षा आहेत त्या परीक्षेच्या संदर्भात आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. आणि असं होतंय की बरेच जण बीए, बीएससी आणि बीकॉम करून नंतर एमपीएससीचा अभ्यास करतात. पण असा आम्ही अभ्यासक्रम सुरू केलेला आहे की ज्या म्हणजे पदवीमध्ये 3 वर्षाची पदवी सुरू केलेली आहे आणि 3 वर्षाच्या पदवीमध्ये बी ए प्रथम पासून आणि बी ए थर्ड इयर पर्यंत पूर्णतः एमपीएससी आणि यूपीएससी किंवा वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेला जे काही आवश्यक अभ्यासक्रम असतो आणि त्या अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम हा पदवीमध्येच म्हणजे विद्यार्थी शिकू शकतील. आणि त्याशिवाय एमपीएससी आणि यूपीएससी ही जी परीक्षा आहे ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना पदवी पाहिजे, पात्रता ही पदवी असते आणि ती दोन्हीही साध्य होईल म्हणजे पदवी ही त्यांना मिळेल आणि त्यासोबत एमपीएससी आणि यूपीएससी किंवा अशा वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्याचा अभ्यासही त्यांचा समकक्ष होईल या दृष्टीनं म्हणजे ही पदवी या महाविद्यालयामध्ये करण्यात आलेली आहे. आणि या पदवीमध्ये जे जवळपास म्हणजे 80 विद्यार्थी दरवर्षी ऍडमिशन घेतात आणि फर्स्ट इयर आणि सेकंड इयर आणि थर्ड इयर म्हणून असे जवळपास म्हणजे 300 विद्यार्थी जवळपास या ठिकाणी अभ्यास करतात. आणि या भागामध्ये या अगोदर म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुंबई, पुणे, हैदराबाद या ठिकाणी जावं लागत होतं, पण लातूर शहरामध्ये दयानंद कला महाविद्यालयानं असं एक स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात असं एक व्यापक असा एक दृष्टिकोन समोर ठेवून हा एक पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आता आपल्या सोबत खरं तर सुवर्णा मॅडम देखील आहेत, त्या दयानंद कॉलेजमध्ये फॅशन डिझायनिंग शिकवतात. मला सुवर्णा मॅडमकडनं हेच जाणून घ्यायचं, सुवर्णा मॅडम, खरं तर फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करण्याची अनेकांची इच्छा असते, अनेक तरुणींची खरं तर इच्छा असते, तर ह्या कोर्सविषयी काय सांगाल? दयानंद कला कॉलेजमध्ये कशा पद्धतीनं हा कोर्स शिकवला जातो त्याबद्दल? सर्वप्रथम आपल्या दयानंद कला महाविद्यालयामध्ये 2010 पासून बी ए इन फॅशन डिझाईन हा डिग्री कोर्सची सुरुवात झालेली आहे. मला सांगण्यास अतिशय आनंद होतो आहे मॅडम की हा कोर्स जो आहे तो पूर्ण व्यावसायिक आहे. म्हणजे लातूर हे फार मेट्रो सिटीमध्ये येत नाही, तर बऱ्याच लोकांना आपला स्वतःचा रोजगार तयार करण्यासाठी व्यावसायिक कोर्सची आवश्यकता होती. तर हे जाणून दयानंद शिक्षण संस्थेनं एक व्यावसायिक कोर्सची निर्मिती आपल्या दयानंद कला महाविद्यालयामध्ये केलेली आहे. आता यामध्ये स्पेशली सांगायचं असेल तर मॅडम, जे की विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात तर त्यांना फॅशन डिझायनिंग म्हणजे नेमकं काय येतं, तर खूप जणांचा असा गैरसमज होतो की फॅशन डिझायनिंग म्हणजे टेलरिंग आहे का, पण ते असं अजिबात नाही आहे.
तर फॅशन डिझायनिंग म्हणजे काय असतं, एखाद्या फायबर पासून मीन्स एखाद्या फॅब्रिक कसं तयार केलं जातं यापासून ते प्रोडक्शन म्हणजे ड्रेसेस बनवणे आणि त्याचं मार्केटिंग करणे ही खूप मोठी प्रोसेस आहे. आणि या ज्या प्रोसेसमध्ये जेवढे काही डिटेलिंग सब्जेक्ट्स वगैरे येतात ते सगळे सब्जेक्ट आपण डिग्रीमध्ये विद्यार्थ्यांसाठी कव्हर करून घेत असतो. अगदी. मात्र बऱ्याचदा असं आत्ता तुम्ही म्हणालात तसं की फॅशन डिझायनिंग आणि टेलरिंगमधला मुलांना किंवा त्यांच्या पालकांना फरक कळत नाही, तर हा फरक तुम्ही आत्ता ह्या निमित्ताने कसा समजावून सांगाल? मला सांगायला आनंद होत आहे मॅडम की टेलरिंग म्हणजे कॉपी. टेलरिंगला वेगळं काही विशेष असं स्किलची आवश्यकता नसते. पण फॅशन डिझायनिंग म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एखादा इंजिनियर आहे, तर तो इंजिनियरचं काम काय आहे, त्याचा रोल काय आहे, की त्याचं डिझायनिंग नॉव्हेल्टी नाविन्यपूर्ण वस्तू तयार करणे. तर तसंच फॅशन डिझायनरचं काम असतं की याच्यामध्ये तुम्ही एखादा पॅटर्न चूज केला असेल तर त्या पॅटर्नचा फायबर तुम्ही कुठलं घेणार, त्याचं टेक्स्चर कुठलं असणार आहे, त्याचं डिझायनिंग काय असणार आहे, त्याच्यावरती ऑर्नामेंटेशन तुम्ही कुठल्या प्रकारचं करणार आहे, ते कुठल्या स्टेटसाठी फेमस असणार आहे, तुमचा कुठला कस्टमर असणार आहे, त्याच्या अकॉर्डिंगली त्याच्या प्रोफेशनला सूट होईल आणि त्याच्या इकॉनॉमिकल कंडिशनला सूट होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून समोरच्या व्यक्तीसाठी डिझायनिंग करणे हे खूप मोठं स्किल आणि आव्हान असतं. आणि मला वाटतं हे टेलर अजिबात करू शकत नाही. तर टेलरचं काम फक्त जे डिझाईन दिलेली आहे त्याचं फक्त तो कॉपी बनवून देऊ शकतो. तर फॅशन डिझायनर टेलरला असिस्ट करू शकतो, पण फॅशन डिझायनिंग आणि टेलरिंग हे टोटली दोन्ही डिफरंट विषय आहेत. अगदी. आत्ता तुम्ही फार महत्त्वाची माहिती खरं तर ह्या निमित्ताने दिली, म्हणजे ज्यांना फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायचं असेल त्यांना दयानंद कला कॉलेजमध्ये उत्तम अशी संधी आहे. आणि मला वाटतं की खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता, स्वतः सुवर्णा मॅम ह्या सगळ्याबद्दलची तुम्हाला अधिक माहिती देऊ शकतात, त्याचबरोबर गायकवाड सरही आपल्यासोबत आहेत, ते देखील या सगळ्या संदर्भातली माहिती देत आहेत. पण त्याचबरोबर ॲनिमेशन क्षेत्र देखील आता अनेक तरुणांना खुणावत आहे, तर त्याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या ॲनिमेशन विभागाच्या प्रमुख ज्या आहेत दुर्गा शर्मा त्या देखील आहेत. दुर्गा मॅम, ॲनिमेशनच्या कोर्सबद्दल काय सांगाल, काय कशी खरं तर मुलांचा कसा रिस्पॉन्स मिळतो या कोर्सला त्याबद्दल? सर्वप्रथम जी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. ॲनिमेशन आपल्या दयानंद कला महाविद्यालयामध्ये दयानंद शिक्षण संस्थेने 2009 पासून हे कोर्सेस चालवत आहे. पूर्णपणे स्किल बेस्ड कोर्सेस आहेत आणि लातूर एवढं मेट्रो सिटी नसताना सुद्धा विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद आहे. आमची जी बॅच आहे ती प्रत्येक वर्षी फुल होते आणि जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांना ॲनिमेशन काय आहे, ॲनिमेशनमध्ये मोस्ट ऑफ ऑल प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन अशा कॅटेगरीज पडतात. तर ह्या संबंधित लागणारे सर्व विषय शिकवले जातात आणि प्रत्येक विषयात वेगवेगळे त्यांना सॉफ्टवेअर शिकवले जातात. तर ज्या विद्यार्थ्यांचा थेरॉटिकली समजा नॉलेज जरी नसेल तरी ते मुलं प्रॅक्टिकली इथं खूप छान करू शकतात. कारण की आपण पाहतो की छोट्या आपण 3 वर्षाच्या 2 वर्षाच्या मुलाच्या हातात जरी आपण मोबाईल दिला तर तो खूप सुंदररित्या हाताळतो. जसं तो मोबाईलची टेक्नॉलॉजी हाताळू शकतो तसंच ॲनिमेशनमध्ये बऱ्याच टेक्नॉलॉजी जे तुम्हाला शिकायच्या असतात त्याही मुलं खूप लवकर ग्रास्प करतात आणि त्यात खूप छान आउटपुट देतात. आतापर्यंत आमच्या 2009 पासून ॲनिमेशन चालू आहे, बऱ्याच बॅचेस बाहेर पडलेले आहेत आणि जवळपास खूप सारे विद्यार्थी नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर मल्टीनॅशनल जे स्टुडिओज आहेत ॲनिमेशनचे तिथं कार्यरत आहेत. तसंच ज्या मूवीज असतात हॉलिवूड असू द्या किंवा बॉलिवूड असू द्या त्या मूवीजमध्ये क्रेडिट्समध्ये सुद्धा त्यांची नावं झळकलेली आहेत. अरे वा, एवढी सुंदर कामगिरी लातूरची मुलं सुद्धा करून दाखवतात. अजून एक दुर्गा मॅम प्रश्न, तो म्हणजे आत्ता जर ॲनिमेशन क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर विद्यार्थ्यांना ह्या पुढे कशा पद्धतीने स्कोप असेल? मॅडम, प्रचंड स्कोप आहे. कारण की आपण पाहत आहेत की आत्ता कोविडच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा बऱ्याच जणांचे जॉब सुटलेले आहेत, बऱ्याच जणांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे, तसंच ॲनिमेशनच्याही विद्यार्थ्यांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे. आणि असंही जे मोस्ट ऑफ ऑल आउटसोर्सिंग होते इंडियामध्ये ते ऑनलाईनच होते असंही. तर आत्ताही जे विद्यार्थी समजा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जर त्यांना जॉब करायचा आहे तर ऍज अ फ्रेशर ते कोणत्याही कंपनीत लागू शकतात. आणि फ्रेशर लागताना त्यांना जे सॉफ्टवेअरचं बेसिक नॉलेज आहे तेवढं जरी असलं तरी ते तिथं कार्य करतात आणि त्यानंतर ज्या वेळेस त्यांना एक एक्सपिरियन्स येतो त्यावेळेस ते एक स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ शकतात. तर त्यांना इथूनच आम्ही त्यांचा सीव्ही त्यांचा पोर्टफोलिओ तयार करून घेतो, त्याचबरोबर कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये रिक्रुटमेंट आहेत
हे सुद्धा आम्हीच विद्यार्थ्यांना सांगतो, म्हणून इथूनच त्यांची पूर्ण प्लेसमेंट होते आणि इथूनच ते पुढे चांगल्या कंपनीमध्ये रुजू होतात. बर, अगदी. गायकवाड सर, तुम्हाला एक प्रश्न आहे की ह्या सगळ्याच्या निमित्ताने विविध खरं तर कला शाखेमध्ये खरं तर आता करिअरची संधी ह्या दयानंद कॉलेजने उपलब्ध करून दिलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? दयानंद शिक्षण संस्थेने दयानंद कला महाविद्यालयामध्ये बी ए फॅशन, बी ए ॲनिमेशन आणि बी ए ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस हे तीन जे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत, तर या अभ्यासक्रमाचा लातूर आणि लातूर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशा प्रकारचे मी आव्हान या ठिकाणी करत आहे. आता बारावीचा निकाल लागलेला आहे, बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो, पालकांना विनंती करतो की ग्रामीण शिक्षण संस्थेनं सुरू केलेले हे जे अभ्यासक्रम आहेत हे तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देणारे आहे, तुम्हाला नोकरी उपलब्ध करून देणारे आहे, त्यामुळे आपण याचा जास्तीत जास्तपणे लाभ घ्यावा आणि महाविद्यालयाने सुरू केलेले जे अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यावा अशा प्रकारची विनंती मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याकडे. कलम सर, दयानंद कला कॉलेजमध्ये बी ए इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ही सर्व्हिसेस ही पदवी सध्या आता सुरू करण्यात आलेली आहे, ह्या पदवीनंतर कशा पद्धतीने नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे त्याबद्दल काय सांगाल? सध्याच्या काळामध्ये ग्रामीण भागामधले विद्यार्थी दयानंद कला महाविद्यालयामध्ये येत आहेत आणि ग्रामीण भागामधला विद्यार्थी हा पूर्णतः स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं तयार व्हावा या दृष्टीनं आम्ही 2016 हे बी ए इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ही पदवी सुरू केलेली आहे. या पदवीचा जो काही फायदा आहे तो फायदा असा आहे की ही इतर पदवी जी आहे ती पदवी इतर पदवीला म्हणजे बी ए, बी एस सी, बी कॉम किंवा इतर जी पदवी आहे त्या पदवीला समकक्षी आहे आणि ज्या काही स्पर्धा परीक्षा देण्यासाठी जी काही पदवी पात्रता लागते ती पदवी पात्रता याच्यामधून साध्य होते. नंबर एक. नंबर दोन असे आहे की या पदवीमध्ये जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम हा पूर्णतः एम पी एस सी आणि यू पी एस सीला जे काही उपयुक्त आहे आणि ज्या काही वेगवेगळ्या सरळ सेवा म्हणजे स्पर्धा परीक्षा आहे त्याला उपयुक्त आहे, त्या उपयुक्त असल्यामुळं त्या पदवीसोबतच त्या विद्यार्थ्याचा पदवी घेत असतानाच अभ्यास हा पूर्ण होतो आणि यासाठी आमच्या महाविद्यालयामध्ये त्याला पूरक असे म्हणजे ग्रंथालय, त्याशिवाय इतर वेगवेगळ्या सुविधा आपण म्हणजे स्वतंत्र असं म्हणजे दयानंद कला महाविद्यालयाचं ग्रंथालय हे खूप असं मोठं मराठवाड्यामधलं मोठं असं ग्रंथालय आहे, त्याच्यासोबतच म्हणजे स्पर्धा परीक्षेचं ग्रंथालयसुद्धा काही वेगळे ग्रंथालय तयार करण्यात आलेलं आहे आणि याचा फायदा नक्कीच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना होईलच आणि विद्यार्थ्यांना पुणे आणि मुंबई किंवा या इतर मोठ्या शहरामध्ये जाण्याची आवश्यकता नाही आणि अशा वेगवेगळ्या सुविधा
दयानंद कला महाविद्यालयानं लातूरसारख्या शहरामध्ये इथं उपलब्ध करून दिलेलं आहे की जे की ग्रामीण भागामधले विद्यार्थी आपलं स्वप्न स्पर्धा परीक्षेमधलं आपलं स्वप्न साध्य करू शकतात आणि चांगल्या प्रकारे अधिकारी इथून बनू शकतात. तुम्ही खूप छान माहिती सगळ्यांनी दिली आणि आमच्या प्रेक्षकांना नक्कीच ही माहिती उपयोगी पडेल. ज्यांना कोणाला व्यावसायिक शिक्षणावरती आता भर द्यायचा आहे किंवा या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे, तुमच्या आवडीचे कोर्सेस करायचे असतील, तर नक्कीच तुम्ही दयानंद कला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही चौघांनी खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर हॅलो 24 तास हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच संपतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.